अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। कोरोनाचा झपाट्याने वाढणारा प्रभाव पाहता राज्य शासनाने सुरू केलेल्या वीकेंड लॉकडाऊनला जामनेरवासियांनी देखील उत्तम प्रतिसाद दिला आहे। या लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली असून कोणीही शासनाचे नियम मोडू नये यासाठी प्रत्येक चौकात पोलीस प्रशासनाचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। या पोलीस प्रशासनाच्या वतीने नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर योग्य ती कारवाई करण्यात येत आहे। नमस्कार, आता आपण जामनेरमधील नगरपालिका चौक येथे आलेलो आहे। राज्य सरकारने काढलेल्या निर्देशानुसार 2 दिवसीय बंद करण्यात आलेला आहे। तर हा 2 दिवसीय बंद म्हणजे शनिवार रविवार बंद करण्यात सांगण्यात आलेला आहे। तसेच तुम्ही जामनेर शहरामध्ये देखील बघू शकतात की आपल्याला संपूर्ण दुकानं हे बंद दिसत आहेत। फक्त अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण दुकानं हे बंद आहेत। तसेच आपल्याला इथे फक्त मेडिकल्स सुरू असलेले दिसत आहेत। तसेच भाजीपाला मार्केट्स वगैरे हे संपूर्णपणे बंद असल्याचे देखील आपल्याला इथे दिसत आहेत। त्याचप्रमाणे जी व्यक्ती विनाकारण रस्त्यावरती फिरत आहे किंवा ज्या व्यक्तीने मास्क लावलेले अशांवरती कायदेशीर कारवाई देखील करण्यात येत आहे। तसेच तुम्ही इथे बघू शकतात की पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे। तसेच तुम्ही इथे बघू शकतात की आता आपल्याला इथे PI प्रताप इंगळे दिसत आहेत। तसेच जामनेर नगर परिषदेचे मुख्याधिकारी राहुल पाटील हे देखील स्वतः रस्त्यावरती उतरलेले आपल्याला दिसत आहेत। तसेच यामध्ये ज्या दुकानांना परवानगी नाही आहे, जे दुकानं परवानगी नसताना देखील उघडे आहेत, अशांवरती ते स्वतः कायदेशीर कारवाई करण्यासाठी रस्त्यावरती उतरलेले आपल्याला दिसत आहे। तर याबाबतची अधिक माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। जिल्हाधिकारी यांच्या 5 एप्रिल 2021 लॉकडाऊनच्या आदेशानुसार शनिवार आणि रविवार हे जे 2 दिवस आहे हे इसेन्शियल सर्व्हिस वगळून 144 कलम लागू करण्यात आलेलं आहे। त्यासाठी पोलीस प्रशासन PI साहेब स्वतः आहेत, इथं आमचे कर्मचारीसुद्धा आहे। तर जे 144 कलमाचं जे नियम आहेत त्याचं काटेकोर पणे पालन इथं पोलीस प्रशासन आणि नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांमार्फत होत आहे। तरी नागरिकांनी ही जी संचारबंदी आहे शनिवार रविवारची याला सहकार्य करावं अशी मी त्यांना विनंती करतो। तर आता आपल्यासोबत PI प्रताप इंगळे हे आहेत, तर आपण त्यांच्याकडून याबाबतची माहिती जाणून घेणार आहोत। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या वतीने देण्यात आलेल्या आदेशानुसार आज रोजी आपण जामनेर शहरामध्ये लॉकडाऊनची प्रक्रिया जी आहे ती राबवत आहोत आणि त्या निमित्ताने आपण चौकाचौकात पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। आणि जो कोणी विना मास्कने किंवा काही काम नसताना फिरताना मिळून आल्यास त्यांच्यावर आम्ही योग्य ती कायदेशीर कारवाई करत आहोत। मी या माध्यमातून सर्व नागरिकांना आवाहन करू इच्छितो की कोरोनाची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे आणि प्रत्येकाने काळजी घेणे गरजेचे आहे। म्हणून काही काम नसताना विनाकारण जर फिरताना आढळून आल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल। म्हणून कोणीही विनाकारण बाहेर फिरू नये किंवा कायद्याचा उल्लंघन होईल अशा प्रकारचे कृत्य करू नये। अशा प्रकारचे कृत्य कोणी करताना आढळून आल्यास त्यांच्या विरोधात कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल। धन्यवाद। तर आत्ताच आपण त्यांच्याकडून याबाबतची माहिती जाणून घेतलेली आहे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती राज्य सरकारने जे निर्देश लागू केलेले आहेत तर त्याचे काटेकोरपणे पालन करावे असं त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे। व जी व्यक्ती विना मास्क किंवा विनाकारण रस्त्यावरती फिरताना आढळून आली तर त्यावरती कायदेशीर कारवाई देखील करण्यात येईल। व जे दुकानं परमिशन नसताना उघडे असतील तर त्यांच्यावरती देखील कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे त्यांनी सांगितलेलं आहे। कॅमेरामन सुप्रू जाधवसह मी प्राजक्ता खरे, JBN महाराष्ट्र न्यूज, जामनेर। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।